If the current I is n time current Ig, then I is equal to nIg. Using this in above equation, we get what is the above equation? S is equal to Ig upon I minus Ig into G. In that equation, we have to substitute if I is n time Ig, if the total current I is n time Ig, that is I is equal to n Ig, use this value in the above equation, we get, that is, we can substitute Nig instead of I. We can substitute Nig instead of I by taking Ig is common. Here G is also. That is GIg upon Ig. If we are taking Ig is common, we get n minus 1. We get n minus 1. Then Ig, Ig get cancelled. We get S is equal to G upon n minus 1. We get S is equal to G upon n minus 1. This is the value of shunt. पण जर रेजिस्टर करंट जो आहे आय हा करंट एन टाइम आय जी असेल, आय हा करंट काय असेल, एन टाइम आय जी असेल, तर या ठिकाणी आय ची व्हॅल्यू आपण सबट्रूट केली एन आय जी. दोघं टर्ममध्ये आय जी हा कॉमन काढला, आय जी कॅन्सल केला, तर शंट एस ची व्हॅल्यू मिळणार आपल्याला. एस इज इक्वल टू जी अपॉन एन मायनस वन. दिस इज द रिक्वायर्ड शंट to increase the range n times. This is the required shunt to increase the range n times. Number 2, also if Is is the current through the shunt, Is is the current through the shunt, then the remaining current I minus Is will be through the galvanometer. फर्स्ट कंडिशनमध्ये आपण असं म्हटलं की आय जी हा करंट शंटमधून आहे, तर शंटचा करंट घेतला आय मायनस आय जी. शंटचा करंट काय घेतला आपण? आय मायनस आय जी. सेम वेळे जर आपण असं कन्सिडर केलं की असो आय एस इज द करंट थ्रू शंट, आय एस हा शंटचा करंट आहे, तर आय मायनस आय एस हा करंट कोणाचा असेल? गॅलोनामीटर. आय मायनस आय एस हा कोणाचा असेल? गॅलोनामीटरचा. फर्स्ट कंडिशनमध्ये आय जी हा गॅलोनामीटरचा करंट कन्सिडर केला, तसंच आय मायनस आय जी हा शंटचा करंट आहे असं कन्सिडर केलं. तसंच आपण आय एस हा जर शंटचा करंट आहे, तर आय मायनस आय एस इज द करंट ऑफ द गॅलोनामीटर असं आपण म्हणू शकतो. फ्रॉम दॅट इक्वेशन, फ्रॉम दॅट कंडिशन, वी कॅन राईट डाऊन G into Ig is equal to S into Is, but here Ig is equal to I minus Is. काय व्हॅल्यू टाकायची आय जी शकलं? I minus Is, that is equal to G Is. ह्या ठिकाणी G हा ब्रॅकेटला मल्टिप्लायला आहे, प्रत्येक टर्मला तो मल्टिप्लाय करेल, आपल्याला इक्वेशन भेटणार आहे जी आय मायनस जी आय एस इज इक्वल टू एस आय एस. ही टर्म आपल्याला इकडे मिळाली. या ठिकाणी आय मायनस आय एस ही व्हॅल्यू आपण सबट्रूट केलेली आहे कोणाची? आय मायनस आय एस इज द व्हॅल्यू ऑफ आय जी. टर्म आपल्याला मिळणार आहे जी ब्रॅकेटच्या बाहेर आहे, ब्रॅकेटच्या टर्मला मल्टिप्लाय केलं जी ने, तर आपल्याला इक्वेशन मिळणार आहे जी आय इज इक्वल टू जी आय एस मायनस जी आय एस इज इक्वल टू जी आय एस. इक्वेशनला रीअरेंज करूया. इक्वेशन कसं येईल बघा. जी आय आपल्याकडे इक्वेशन आहे, जी आय
minus GIS is equal to SIS. अठिकाणी minus GIS shift केला toward the right equation मिळेल आपल्याला SIS plus GIS is equal to GI. दोघा टप मध्ये IS कॉमन काढून घेऊया. IS in bracket S plus G is equal to GI. या ठिकाणी S plus G shifted towards right and this I shifted towards left. We get IS upon I is equal to G upon S plus G. S plus G. या ठिकाणी आपण IS कॉमन काढला आणि I सो मल्टीप्लाय ला राइट हैंड साइड ला तो लेफ्ट हैंड साइड ला त्यांना डिवाइड ला आणि S plus G जो आपण कॉमन काढला ना एक टर्म इथे ऐड करू शकता तुम्ही तर कुठली टर्म ऐड करता येईल या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल IS टेकिंग कॉमन S plus G. S plus G is equal to what? GI. Then we get the equation IS upon I is equal to G upon S plus G. This is the required equation. IS upon I is equal to what? In that equation, you can take an S minus G as the negative. S minus G, this is wrong, you can substitute here S plus G. What you can write here? S plus G, not minus. Then we can use the galvanometer as a voltmeter. आपण ज्या प्रकारे गॅलोनामीटरला ॲमीटर सारखा यूज करू शकतो तसं गॅलोनामीटरला होल्टमीटर म्हणून आपण यूज करू शकतो. टू कन्वर्ट अ मूव्हिंग कॉईल गॅलोनामीटर इन टू होल्टमीटर, जर आपल्याला मूव्हिंग कॉईल गॅलोनामीटरला होल्टमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल, इट्स वोल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी मस्ट बी इन्क्रीज. त्याची व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी आपल्याला इन्क्रीज करावी लागेल. इट्स इफेक्टिव्ह रेझिस्टन्स मस्ट बी इन्क्रीज. इफेक्टिव्ह रेझिस्टन्स त्याचा वाढवावा लागेल. इट मस्ट बी प्रोटेक्ट फ्रॉम पॉसिबल डॅमेज. डॅमेजपासून प्रोटेक्ट करायला लागण्याची गरज आहे. दिस इज अचीव युझिंग व्हेरी हाय रेझिस्टन्स. एक्स इज कनेक्टेड इन सिरीज विथ अ गॅलोनामीटर. हे केव्हा पॉसिबल होणार आहे? ज्या वेळेस आपण या ठिकाणी गॅलोनामीटरला सिरीजमध्ये हाय व्हॅल्यू हाय रेझिस्टन्स जर कनेक्ट केला. एक्स डायग्राममध्ये आपण एक्स दाखवलं आहे. हाय व्हॅल्यूचं जर रेझिस्टन्स आपण या ठिकाणी कनेक्ट केलं तर आपल्याला या ठिकाणी कन्वर्ट करायला पॉसिबल होणार आहे गॅलोनामीटर ॲज अ व्होल्टमीटर. देअरफोर फॉर कन्वर्टिंग द गॅलोनामीटर ॲज अ व्होल्टमीटर वी हॅव टू कन्वर्ट द गॅलोनामीटर इन व्होल्टमीटर. इन्क्रीज व्होल्टेज कॅपॅसिटी. इन्क्रीज द व्होल्टेज कॅपॅसिटी. ऑल्सो इन्क्रीज द इफेक्टिव्ह रेझिस्टन्स. प्रोटेक्ट इट फ्रॉम द डॅमेज. अचीव दिस इज अचीव बाय हाय रेझिस्टन्स. एक्स इज कनेक्टेड इन अ सिरीज विथ अ गॅलोनामीटर. इन सिरीज विथ अ गॅलोनामीटर. युजेस ऑफ सिरीज रेझिस्टन्स. हिअर वी कॅन यूज द सिरीज रेझिस्टन्स. या ठिकाणी आपण रेझिस्टन्स जो होता हाय व्हॅल्यूचा रेझिस्टन्स, हाय रेझिस्टन्स आपण कनेक्ट केला गॅलोनामीटरला सिरीजमध्ये, तर आपल्याला व्होल्टमीटर हा कॉम्बिनेशनला मॉडिफिकेशन झालं त्याला आपण व्होल्टमीटर असं म्हणणार आहोत. हे व्होल्टमीटर कॉम्बिनेशन केव्हा पॉसिबल होतं? ज्यावेळेस हाय व्हॅल्यूचा एक्स सिरीजमध्ये आपण काय केला रेझिस्टन्स कनेक्ट केला तर आपल्याला हे कॉम्बिनेशन बघायला मिळतं.
then uses of the series resistance ya series resistance uses ka aithe apan adibole uses of the series resistance it protect the instrument from damage series resistance ha instrument la ni galvanometer la damage hone pasun vaatavto increase the range of voltmeter voltmeter chi range vaatavto it increase the resistance between the point टू विच इट इज कनेक्टेड ज्यादा दोन पॉइंट मे अपन ये कनेक्ट के लिए दोन पॉइंट एक्रॉस का रेजिस्टन्स वाढ़वा काम हा रेजिस्टन्स करते दैट आर द यूजेस ऑफ द सीरीज रेजिस्टन्स सीरीज रेजिस्टन्स हा इंस्ट्रूमेंटला डैमेज होनेपासन वाचवना है वोल्टमीटर की रेंज वाढ़ा है तसच रेजिस्टन्स इन्क्रीज करना है ज्यादा दोन पॉइंट मे अपन रेजिस्टन्सला कनेक्ट के लिए दोन पॉइंट मधला रेजिस्टन्स वाढ़ा वोल्टमीटर की डायग्राम दाखिल हाँ का है थे गैलोनामीटर गैलोनामीटरला सीरीज मधे जर आप रेजिस्टन्स कनेक्ट के अपने वोल्टमीटर सारखा कन्वर्ट करता है वैल्यू ऑफ रेजिस्टन्स एक्स की जर वैल्यू अपने कैलक्युलेट कराएगी तर आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो इफ V इज द व्होल्टेज टू बी मेजर देन जर आपल्याला V हे व्होल्टेज मेजर करायचं आहे इफ V इज द व्होल्टेज V हे व्होल्टेज असेल देन V इज इक्वल टू हा व्होल्टेजची व्हॅल्यू कोणाबरोबर असेल दिस V इज इक्वल टू व्हॉट आय जी एक्स प्लस आय जी जी या ठिकाणी सर्किटमध्ये जो करंट फ्लो होतो आहे तो करंट आय जी आहे असं आपण जर कन्सिडर केलं सिरीज कॉम्बिनेशन म्हणून या ठिकाणी रेजिस्टन्स आणि एक्समधून आणि जीमधून त्यांना दोघांमधून आय जी हा करंट फ्लो होत आहे म्हणून हे जी पोटेन्शियल आहे व्ही दॅट इज इक्वल टू व्हॉट आय जी एक्स प्लस आय जी इंटू जी आई जी एक्स इज इक्वल टू हि जी टर्म है तो प्लस शिफ्ट के लिए तो क्या होना है माइनस होना है दैट इज आई जी एक्स इज इक्वल टू वी माइनस आई जी जी आई जी एक्स की वैल्यू बनना है अपने वी माइनस आई जी जी ठिका एक्स जो अपने कैलक्युलेट कराएं एक्स की वैल्यू एक्स रेजिस्टेंस की जर वैल्यू कैलक्युलेट कराई तो या ठिकाणी एक्स इज इक्वल टू आपल्याला काय मिळणार आहे या ठिकाणी आय जी जी या ठिकाणी व्ही इज इक्वल टू व्हॉट आय जी एक्स आय जी जी आय जी व्ही मायनस आय जी जी आय जी शिफ्ट केला आहे लेजिसला व्ही मायनस आय जी जी या ठिकाणी एक्सला आय जी हा जो आहे हा मल्टीप्लायला आहे दॅट इज आपल्याला इक्वेशन काय मिळालं आहे आय जी एक्स इज इक्वल टू वॉट व्ही मायनस आय जी जी या ठिकाणी आय जी हा मल्टीप्लायला आहे अदर साईडला त्यांना जो कुठे जाणार आहे डिवाइडला दॅट इज एक्स इज इक्वल टू व्ही अपॉन आय जी मायनस आय जी जी अपॉन आय जी यार आय जी गेट कॅन्सल दॅट इज एक्स इज इक्वल टू वॉट V upon Ig minus G. This is the required equation for the resistance X. अशा प्रकारे आपण X ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ X? X इज इक्वल टू V upon Ig minus G. या ठिकाणी इक्वेशन तुम्हाला दिलं X इज इक्वल टू व्हॉट X ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट अशा प्रकारे करू शकतो होतं आपण V upon Ig into जी वेर आय जी इज द करंट फ्लोइंग थ्रू द गॅलोनामीटर आय जी हा या ठिकाणी करंट फ्लो होणार आहे कोणामधून गॅलोनामीटरमधून इफ एन व्ही इज इक्वल टू व्ही अपॉन व्ही जी इफ एन व्ही इज इक्वल टू व्ही अपॉन व्ही जी दॅट इज व्ही अपॉन व्ही that is V upon Ig into G is the factor by which voltage range is increased. It can be shown that X is equal to equation madhe if NV
that is the voltage range increase by the factor nv, then we get nv is equal to v upon vc. That is, we can also write, and v is equal to what is vg? Ig into g. Vg che value katanga ig into g. Therefore here the nv is the factor by which the voltage range is increase. nv ha factor ne apan voltage range la kay karto, increase karto. It can be shown that x is equal to इक्वेशन मध्ये आपल्याला x इज इक्वल टू ची व्हॅल्यू मिळणार आहे g इनटू nv मायनस 1. x इज इक्वल टू व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केली v अपॉन igg याची व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट प्रत्येक इक्वेशन दिलं आपल्याला x साठी आपल्याकडे x इक्वेशन आहे x is equal to v upon ig minus g. हे इक्वेशन मध्ये आपण nv ही व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली दैट इज वी कैन मल्टीप्लाय एंड डिवाइड दिस टर्म बाय रीअरेंजिंग दिस इक्वेशन. इक्वेशन ला आपण रीअरेंज करूया मग कसं इक्वेशन मिळेल. x is equal to v upon ig v upon ig multiply and divide by g, multiply and divide by g, we get this minus g. Therefore by taking g is common, g in bracket v upon igg minus 1. But v upon ig is what? nv. V upon ig is what? v upon igg is nv. Therefore x is equal to g in bracket nv minus 1. G in bracket nv minus 1. हे इक्वेशन ला आपल्याला x ची जी व्हॅल्यू दिली त्या इक्वेशन ला रीअरेंज कर, g ने मल्टीप्लाय पण केलं आणि g ने डिवाइड पण केलं तर जी हा कॉमन करता येईल. ब्रॅकेटमध्ये टर्म शिल्लक राहील व्ही अपॉन आय जी जी व्ही अपॉन आय जी इंटू जी मायनस 1. बट व्ही अपॉन आय जी जी इज नथिंग बट एन व्ही, दॅट इज द फॅक्टर, दॅट इज द फॅक्टर बाय विच द व्होल्टेज रेंज इज इनक्रीज. एन व्ही इज द फॅक्टर, दॅट फॅक्टर इनक्रीज द व्होल्टेज रेंज. देअरफोर वी गेट एक्स इज इक्वल टू एन, x is equal to g nv minus 1. This is the new value of the x, g is in bracket nv minus 1. In this way we can convert the galvanometer into the voltmeter. Now distinguish between the ammeter and voltmeter, or we can comparison of the voltmeter or ammeter. First is in the bracket ammeter, next one is the voltmeter. It is measure the current. Voltmeter is what? Voltmeter measure the current. Voltmeter ha apan current mojne saati vaparto. First distinction pel voltmeter ke saati vaparto पोटेन्शियल डिफरन्स, किंवा ज्याला आपण व्होल्टेज म्हणतो, इट इज यूज टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. ॲमीटर हा आपल्याला करंट मोजण्यासाठी वापरतो, तर व्होल्टमीटर हा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टेज मोजण्यासाठी आपण वापरतो. सेकंड डिस्टिंग्विश, इट इज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज. आपण नेहमी ॲमीटरला काय करतो, इट इज कनेक्टेड इन द सिरीज, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये कनेक्ट करतो. इट इज कनेक्टेड इन पॅरलल, व्होल्टमीटर हा पॅरलमध्ये कनेक्ट करतो. ॲमीटर इज कनेक्टेड इन सिरीज अँड द व्होल्टमीटर इज कनेक्टेड इन पॅरल. नंबर 3, इट इज अँड MCG विथ लो रेझिस्टन्स. इट इज अँड MCG, इट इज MCG मुव्हिंग कॉइल गॅल्व्हनोमीटर विथ लो रेझिस्टन्स. MCG मध्ये आपण ॲमीटर जे कॉम्बिनेशन म्हणतो, MCG च्या मॉडिफिकेशन म्हणून,
तर त्या ठिकाणी रेजिस्टन्स हा जो आहे ॲमिटरचा तो लो असतो. आयडियल ॲमिटरचा रेजिस्टन्स हा आहे झिरो. आयडियल ॲमिटरचा रेजिस्टन्स किती आहे? झिरो. इट इज ॲन एम सी जी विथ लो रेजिस्टन्स. एम सी जीमध्ये लो रेजिस्टन्स असतो ॲमिटरचा. इट इज ॲन एम सी जी विथ हाय रेजिस्टन्स. व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स हा असतो आयडेंटिकल व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स हा इनफायनाईट असतो. स्मॉलर द शंट ग्रेटर विल बी द करंट मेजर्ड. शंट जर स्मॉलर आपण कनेक्ट केला असेल तर या ठिकाणी ग्रेटर करंट आपल्याला सर्किटमध्ये बघायला मिळतो. लार्जर द रेजिस्टन्स ग्रेटर विल बी द पोटेन्शियल डिफरन्स. मात्र रेजिस्टन्स हा जर लार्ज व्हॅल्यूचा असेल तो पोटेन्शियल डिफरन्स जो आपण मेजर करणार आहोत. लार्जर द रेजिस्टन्स ग्रेटर विल बी द पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स हाही ग्रेटर असेल जर लार्ज व्हॅल्यूचा रेजिस्टन्स आपण एम सी जीला म्हणजे गॅलोनामीटरला सिरीजमध्ये कनेक्ट केलेला असेल तर. नंतर इथे शंट जर ग्रेटर व्हॅल्यूचा असेल, शंट स्मॉलर व्हॅल्यूचा जर शंट असेल तर ग्रेटर करंट काय होणार आहे सर्किटमध्ये? फ्लो होणार. रेजिस्टन्स ऑफ द ॲमिटर इज आर ए इज इक्वल टू एस इंटू जी अपॉन एस प्लस जी दॅट इज जी अपॉन एन. ह्या ठिकाणी रेजिस्टन्स जर काढला आपण ॲमिटरचा तर तो आपण एस इंटू जी डिवाइडेड बाय एस प्लस जी दॅट इज जी अपॉन एन असा लिहू शकतो. रेजिस्टन्स ऑफ द व्होल्टमीटर इज आर एस इज इक्वल टू जी प्लस एक्स दॅट इज जी इंटू एन व्ही. ह्या ठिकाणी सिरीजमध्ये जर रेजिस्टन्स असेल, आपण व्होल्टमीटरमध्ये गॅलोनामीटरला सिरीजमध्ये एक्स हा रेजिस्टन्स लावला आहे, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स दॅटी आर व्हीचा रेजिस्टन्स आपल्याला मिळणार आहे जी प्लस एक्स. इथे ॲमिटरमध्ये आपण गॅलोनामीटरला रेजिस्टन्स हा पॅरलमध्ये लावला आहे, मग आर ए आपल्याला कसा मिळणार आहे? एस इंटू जी डिवाइडेड बाय एस प्लस जी इज इक्वल टू जी अपॉन एन. इन दिस वे वी कॅन डिस्टिंग्विश द व्होल्टमीटर अँड ॲमिटर. ॲमिटर मेजर द करंट, व्होल्टमीटर मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. एम सी जी विथ लो रेजिस्टन्स, इट इज ॲन एम सी जी विथ हाय रेजिस्टन्स. हा लो रेजिस्टन्स असतो आणि व्होल्टमीटर हा हाय रेजिस्टन्स असतो. ॲमिटरमध्ये शंट जर स्मॉलर असेल लार्जर करंट हा फ्लो होतो, मात्र व्होल्टमीटरमध्ये लार्ज रेजिस्टन्स असेल तर पोटेन्शियल डिफरन्स पण ग्रेटर आपल्याला मिळतो. रेजिस्टन्स ॲमिटरचा आपण एस इंटू जी अपॉन एस प्लस जी असा काढू शकतो, दॅट इज जी अपॉन एन. तर होल्ट मीटरचा रेजिस्टन्स आर व्ही इज इक्वल टू जी प्लस एक्स इज इक्वल टू जी इंटू एन व्ही अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट करतो. या ठिकाणी नेक्स्ट टॉपिक आहे थर्मो इलेक्ट्रिसिटी. कन्वर्जन ऑफ थर्मल एनर्जी डायरेक्टली इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी वॉज डिस्कवर्ड बाय सीबेक अँड द इफेक्ट इज नोन ॲज थर्मल इलेक्ट्रिक इफेक्ट. थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट, या ठिकाणी थर्मल एनर्जीचं कन्वर्जन केलं जाणारी इलेक्ट्रिकल एनर्जी हे आपल्याला सीबेक ह्या सायंटिस्टने याचा शोध लावला आहे. हा जो इफेक्ट असणार आहे, हे जे कन्वर्जन असणार आहे थर्मल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, ह्या इफेक्टला आपण थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट असं म्हणतो. नेक्स्ट टॉपिक इज व्हॉट थर्मो इलेक्ट्रिसिटी. कोणाला थर्मो इलेक्ट्रिसिटी म्हणणार आहोत? थर्मल एनर्जी जी आहे ती कन्वर्ट होणार आहे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये आणि त्याला आपण थर्मो इलेक्ट्रिकल इफेक्ट असं म्हणणार. सीबेक इफेक्ट, नेक्स्ट वन इज द सीबेक इफेक्ट. इफ टू डिफरंट मेटल आर जॉईन टू फॉर्म अ क्लोज सर्किट ऑर लूप अँड दीज जंक्शन आर केप्ट ॲट डिफरंट टेम्परेचर. इफ टू मेटल आर जॉईन टू फॉर्म अ क्लोज सर्किट. दोन मेटल आपण जॉईन केले जेणेकरून क्लोज सर्किट किंवा लूपमध्ये देतील. अँड दीज जंक्शन आर केप्ट ॲट द डिफरंट टेम्परेचर. हे दोघं जंक्शन आपण
कुठे ठेवले, डिफरंट टेम्परेचरला ठेवले. अ स्मॉल EMF इज प्रोड्यूस अँड करंट फ्लो थ्रू द मेटल. अशा वेळेस मेटलमधून करंट हे फ्लो होते. स्मॉल EMF त्या ठिकाणी प्रोड्यूस होईल आणि करंट मेटलमध्ये फ्लो होईल. टू डिफरंट मेटल डायग्राममध्ये दोन डिफरंट मेटल दाखवले, SV दॅट इज अँटीमनी आणि बिस्मस. दोघं मेटल्स हे एका क्लोज लूपमध्ये कनेक्ट केले. दोघांचे जे जंक्शन आहे, दोघं मेटलचे जंक्शन डिफरंट टेम्परेचरला ठेवले. या ठिकाणी हीटिंग आहे, म्हणजे समथिंग टेम्परेचर T°C आहे इथे कन्सिडर करू. आणि इथे काय आहे, कोल्ड आहे, दॅट इज आईस आहे, जे इथे टेम्परेचर काय असणार आहे, 0°C टेम्परेचर आहे असं कन्सिडर करू. तर दोन डिफरंट टेम्परेचर्सला दोन मेटल हे सर्किटमध्ये कनेक्ट केले आणि दोघांचे जंक्शन पॉइंट हे जर वेगवेगळ्या टेम्परेचर रेंजला ठेवले तर त्या ठिकाणी आपल्याला EMF प्रोड्यूस होताना दिसेल आणि सर्किटमध्ये करंट हे फ्लो होणार आहे. तर तिथे गॅलोनोमीटर कनेक्ट केलं आहे. गॅलोनोमीटर डिफ्लेक्शन दाखवेल, याचा अर्थ सर्किटमध्ये काय होतं, करंट फ्लो होतं. सेकंड कॉम्बिनेशन दिलं आहे मीटरचं, कॉपर आणि फेरस, Fe दॅट इज फेरस. दोघंही परत वेगवेगळ्या टेम्परेचरला ठेवल्यानंतर या ठिकाणी करंट फ्लो होताना आपल्याला दिसते. द थर्मो EMF इज डेव्हलप इन थर्मोकपल वेन द कोल्ड जंक्शन इज ॲट 0° अँड द हॉट जंक्शन इज ॲट 3°C इज गिव्हन बाय. या ठिकाणी थर्मोकपल तयार होणार आहे किंवा ज्या वेळेस थर्मो EMF इज डेव्हलप इन द थर्मोकपल, थर्मोकपलमध्ये थर्मो EMF डेव्हलप होणार आहे. वेन द कोल्ड जंक्शन इज ॲट 0°, कोल्ड जंक्शन हे 0°C असेल अँड द हॉट जंक्शन इज ॲट 3°C इज गिव्हन बाय. या ठिकाणी डायग्राममध्ये आपल्याला दिसतं दोन जंक्शन घेतले, दोघांना या ठिकाणी एक आपण आईसमध्ये ठेवलं आहे आणि दुसरं हीट केलेलं आहे. त्या ठिकाणी दोघं मेटलमधून करंट फ्लो होणार आहे आणि हा गॅलोनोमीटर आपल्याला डिफ्लेक्शन दाखवणार आहे. दिस इज द थर्मोकपल.